वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची झालेली युती ही भारतीय जनता पक्षाच्या चांगली जिव्हारी लागलेली दिसते. त्यामुळेच मानसिक संतुलन ढळल्यासारखं त्यांचे नेते हे या युतीवर आणि युतीच्या नेत्यांवरती टीका करू लागलेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना अवमानजनक भाषा वापरलेली आहे. बावनकुळेंच्याच भाषेत बोलायचं झालं तर बुद्धी आणि बावनकुळे यांचा जर संबंध असता किंवा बावनकुळेंची आकलन शक्ती जरा चांगली असती तर बावनकुळेंनी अशी भाषा वापरली नसती. बाळासाहेब आंबेडकर काय म्हणालेत, त्यांनी काय मांडणी केली, ही जर समजत नसेल, कळत नसेल तर इतरांकडनं समजावून घ्या. मात्र अशा पद्धतीनं टीका करून आपल्या बुद्धीची लपतरं वेशीवर टांगू नका असा आमचा त्यांना सल्ला आहे. आणि भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसचं मनुस्मृती आणण्याचं जे काही षडयंत्र आहे ते या ठिकाणी कुठल्याही प्रकारे यशस्वी होऊ दिला जाणार नाही हेही त्यांनी लक्षात ठेवावं.